आदित्य ठाकरेंचा अत्यंत निकटचा साथीदार आता शिंदे गटात सामील झालाय. उद्धव गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय राहुल कराल यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम केलाय. कराल या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपासून आयकर विभागाच्या पथकानं राहुल कराल यांच्या घरी छापा मारला होता, पण त्यात काही निष्पन्न झालं नाही. अशा परिस्थितीतही राहुल कराल यांनी आदित्य ठाकरेंची साथ सोडली नव्हती. मात्र आदित्य राजकारणात व्यस्त असल्याचा फायदा घेत काही युवा सेनेचे पदाधिकारी आपल्याला डावलत असल्याचा आरोप कराल यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. राज्याच्या उत्तुंग विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे राहुल कराल यांनी म्हटले आहे. काही युवा सेनेचे पदाधिकारी आपल्याला डावलत असल्याचा आरोप कराल यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. राज्याच्या उत्तुंग विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे राहुल कराल यांनी म्हटले आहे. यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या युवासेना कोअर कमिटीतील पूर्वेश प्रताप सरनाईक, समाधान सदा सरवणकर, योगेश रामदास कदम, सिद्धेश कदम, अमय घोले यांनी देखील शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. प्रवेशावेळी सर्वांचा रोष हा युवा सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांवर होता. आता राहुल कराल यांना देखील डावण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. स्वाभिमानासाठी राहुल कराल यांनी ठाकरेंना रामराम केल्याची चर्चा आहे.